ट्रॅव्हल एजंट लाखो घेऊन फरार, अखेर पोलिसांनी पकडले. बोरिवलीतही लाखोंचा चुना लावण्यात आला. 33 जणांच्या टोळीला चारधाम येथे सवलतीच्या दरात जाण्याचे आमिष दाखवून ट्रॅव्हल एजंटची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या 53 वर्षीय व्यक्तीला मुंबईतील कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच व्यक्तीसह त्याच्या एका साथीदाराला हा प्रकार बोरिवलीतही फसवणूक झाली असून या प्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कांदिवली पोलीस स्टेशन येथे एक टूर अँड ट्रॅव्हल कंपनी चालवणारा पावन टूर म्हणून कंपनी एकाने सुरू केली होती. त्या इस्माचं नाव आहे राजेश पटेल. त्या राजेश पटेलने 2022 टूर एजन्सी सुरू करून तिथे चारधाम यात्रेसाठी लोकांना म्हणजे ॲडव्हर्टाईज केली होती आणि त्या चारधाम यात्रेसाठी 30-35 हजार रुपये खर्च येईल असं सांगितलं होतं. तर एक ज्या कंप्लेनंट आहेत शीतल बुवा म्हणून कंप्लेंट आहेत, त्या टीचर आहेत, तर त्यांनी येऊन चौकशी केली की तर त्यांना सांगितलं की 31 हजारापर्यंत तुम्हाला एका माणसाला खर्च येईल. मग त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं. मग त्यांच्या नातेवाईकांचे मिळून 35-1 लोक तयार झाले की चारधाम यात्रेसाठी. मग त्या 35 लोकांशी मिळून त्यांनी 3,52,000 त्या एजन्सीला दिले. त्या एजन्सीला दिल्यानंतर म्हणजे मार्च 2022 त्यांनी पैसे दिले. ती 1 महिन्यानंतर ते ऑफिस चालू होतं. त्यानंतर ते ऑफिस बंद झालं. त्यांनी मोबाईलवरती त्या जो मालक होता चालवणारा राजेश पटेल याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण मोबाईल बंद आला. त्याच्यानंतर त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. कंप्लेंट दिल्यानंतर त्या आरोपीचं काहीच नव्हतं. मोबाईल बंद झाला होता. त्याच्यानंतर काहीच त्याचा लुकआउट मिळत नव्हतं. त्याच्यानंतर त्याची माहिती गोळा करून केली असता तर तो सुरतचा राहणारा होता आणि मुंबईतलं काही माहीत नव्हतं. मग त्याच्या कॉन्टॅक्टमधल्या माहिती गोळा करून तो मुंबईमध्ये येणार असल्याची खबर मिळाली. त्यानंतर त्याला कांदिवली स्टेशनला आला असता त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि कोर्टाने त्याला 2 दिवसाची कस्टडी दिलेली आहे आणि त्याबद्दल चौकशी चालू आहे. सर, आरोपीकडनं काही जप्त झालं आहे? काही माल वगैरे नाही, अजून काही नाही झालंय. सध्या चौकशी चालू आहे त्या आरोपीकडे. आणि कोणी साथीदार वगैरे त्याचे? नाही, हा एकट्याने सुरू केलं होतं. ऑफिस मध्ये सर स्टाफ वगैरे? स्टाफ वगैरे कोण होता? एकटाच स्वतःच बसायचं आणि एकटाच हे करायचं. छोटस ऑफिस होतं पण लोक त्या जाहिरातीला स्वस्त्यामध्ये एवढ्या स्वस्त्यामध्ये चारधाम यात्रा होते त्यामुळे ते लोक कसं म्हणजे भुलले आणि त्यांनी पैसे गुंतवले.